बांधावरून शेतकरी नेहमी भांडण करत असतात मात्र पदर मोड करून शेतामध्ये जाण्यासाठी नदीवर तीनशे तीस फूट लांबी आणि चार फूट रुंदीचा लोखंडी पूल उभारून स्वतःसह सह इतर शेतकऱ्यांचीही सोय भंडारवाडी येथील शेतकरी विजयकुमार गुणाले यांनी केली आहे यासाठी त्यांना सात लाख रुपयांचा खर्च आला रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथे रेणा मध्यम प्रकल्प असून रेणा नदी ही गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी रेणा नदीच्या पात्राच्या पलीकडे आहेत ज्यामुळे दैनंदिन शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता शेतात जाण्यासाठी एकतर रेणा प्रकल्पाच्या पाळूवरून कामखेडा गावात जाऊन पुढून रेणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या बाजूच्या रस्त्याने जावे लागत असे यासाठी वेळ आणि आर्थिक भार सहन करावा लागत असे यातच अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणावरून प्रकल्पाच्या वरील दोन्ही गेट बंद केले ज्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आता काय करायचे या चिंतेत शेतकरी असताना एका शेतकऱ्यांनी नाव हा पर्याय सुचवला त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात जाण्या येण्यासाठी नदी पात्रातून नावेतून प्रवास सुरू केला मात्र नदीतील पाण्याच्या भीतीमुळे मजूर शेतात येण्यास तयार होत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते विजय कुमार गुणाले यांची नदीपात्राच्या पलीकडे वीस एकर जमीन असल्यामुळे त्यांनी पदर मोड करून पूल बांधण्याचा निर्णय घेतला याची सुरुवात त्यांनी मे दोन हजार मध्ये केली पावसाळ्यात जाण्या येण्याची सोय नसल्यामुळे काम बंद केले पावसाळा संपल्यावर पुन्हा काम सुरू केले सहा फेब्रुवारी दोन हजार मध्ये पुलाचे काम पूर्ण झाले नदीपात्राच्या दोन्ही बाजूस पंधरा बाय पंधराचे दोन खड्डे घेऊन दोन्ही खड्ड्यात चार अँगल्स सिमेंट कॉन्क्रीट भरून तीनशे तीस फूट लांबी आणि चार फूट रुंदीचा हा पूल त्यांनी उभा केला यासाठी तीन टन लोखंड लागले असून खालील बाजूस एक हजार तीनशे वीस फूट तर पुलावरून चालताना दोन्ही बाजूला संरक्षक म्हणून एक हजार नऊशे ऐंशी फूट वायर रोप लागल्याचे गुणाले यांनी एमसीएन ला सांगितले उदयकुमार पाठक एमसीएन न्यूज रेणापूर